का नाही सोडलाय. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणावरती आमदार रवी राणा यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फुसकाबार होती, हिंदू विचारांची दिशाभूल करून त्यांनी सभा घेतली असा टोला लगावलाय राणा यांनी. महाराष्ट्र 2.5 वर्ष वाऱ्यावरती सोडून आता कसली राज्याची चिंता करता असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. दसरा मेळावा जो आज शिवाजी पार्कला घेतलाय उद्धव ठाकरेजींनी, मला असं वाटते हा हिंदुत्वाचा देखावा करण्याची गरज का पडत आहे उद्धव ठाकरेंना, कारण पूर्णपणे त्यांनी काँग्रेस आणि NCP ची विचारधारा आपल्यामध्ये आणलेली आहे आणि त्या विचारधारेमुळंच त्यांना कुठेतरी बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडल्यामुळं इतका मोठा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी त्यांना झटका दिला. आता त्यांना हिंदुत्व आठवत आहे आणि हिंदुत्व काय असते सांगण्याची गरज पडत आहे, हे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचं दुर्भाग्य आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांचे नाहीत तर प्रॉपर्टीचे वारसदार असल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत, उद्धव ठाकरे फक्त फिल्मी डायलॉग मारण्यात दंग आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींची संतुलन हा पूर्ण बिघडलेला आहे आणि ते सगळं आज पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीने ते बोलत होते, फिल्मचे काही डायलॉग्स सांगत होते. 2.5 वर्ष घरातून आपण बाहेर नाही निघाले उद्धव ठाकरेजी, आपण घरातच बसले होते. फेसबुकच्या माध्यमातून लोकांचे काम करण्याचं तुम्ही आश्वासन देत होते, ते सुद्धा आपण काही केलं नव्हतं. आणि आता एक सविस्तर बातमी. 2024 विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी एल्गार केलाय, तसंच आगामी काळात राजकीय पदासाठी कुणासमोर पदर पसरणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. बीडमधल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीवरती महत्वाचं भाष्य केलं. पंकजा मुंडेंचा मेळाव्यात वेगळा सूर, तिकीट दिलं तर निवडणूक लढणार, पदर पसरून कुणापुढे जाणार नाही, पंकजा मुंडेंचा सूचक इशारा. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय वाटचालीविषयी अत्यंत सूचक वक्तव्य केलं. जितना बदल सकते थे खुद को बदल दिया हमने, अब जिनको शिकायत है वो खुद को बदले असं माझं म्हणणं आहे. आगामी काळात राजकीय संघर्षाला तयार राहण्याचं आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केलं, तसंच पदर पसरून कुणापुढे जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. 2024 परळी मतदारसंघात पक्षाने तिकीट दिलं तर त्याच्या तयारीला लागणार आहे, असंच आहे माझं. जरूरत से ज्यादा इमानदार हूं मैं, जरूरत से ज्यादा ईमानदार हूं मैं, इसलिए सबके नजरों में गुनहगार हूं मैं. मला तुम्हा सर्व, मला पक्षाला त्रास द्यायचा नाही, आता कोणत्या नेत्याच्या बद्दल काही बोलायचं नाही, आपण आपलं शांत राहायचं. 2019 विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंकडून पराभव झाल्यानंतर पक्षाकडून त्यांना विधान परिषदेत पाठवलं जाईल अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. जून महिन्यात विधान परिषदेच्या 10 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यावेळी पक्षानं त्यांना संधी दिली नाही. मी नाराज नाही, कुणावर नाराज होऊ मी नाराज नाही, का नाराज होऊ मी? हे काही घरगुती भांडण आहे का नाराज व्हायला? हे राजकारण आहे. मोठ्या मोठ्या लोकांना राजकारणात संघर्ष करावा लागलेला आहे, तो संघर्ष तुमच्याही लेकीच्या वाट्याला आलाय, पचवा तो संघर्ष आणि वाट बघा, योग्य वेळेची वाट बघा, वाट बघा. खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा रंगली होती, मात्र आपण पक्षावर नाराज नसल्याचं सांगतानाच संघर्षाचा सामना करण्याचं आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केलंय. बीडच्या दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडेंच्या भाषणावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. दिसेल सिन्नरला दिसेल, मी तुमच्या सोमत काम करणार आहे, तुमच्या समवेत काम करणार आहे. आता संपला विषय, आपण आपलं काम करूया. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. भगवान बाबा की, भगवान बाबा की.